विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाची उत्सुकता सर्वांमध्ये लागली असून पुणे शहर सोबतच उपनगरातील श्री गणेश भक्त मूर्तीच्या खरेदीसाठी बाजारात दिसत आहे. भुगाव भुकंप बावधान परिसरातील गणेश भक्तांना शहरात जाऊन मूर्ती खरेदीची कसरत दूर करण्यासाठी गेल्या 7 वर्षांपासून युवा उद्योजक निखिल घोगरे हे श्री गणेश कला केंद्राच्या माध्यमातून मनमोहक व आकर्षक गणेश मूर्ती उपलब्ध करून देत आहे. निखिल घोगरे यांच्या विशेष प्रयत्नातून गणरायाला बांधलेला रुबाबदार फेटा, चमचमीत धोती, मखमली दुपट्टा, नेकेट ज्वेलरीचा साज नागरिकांचे मन आकर्षित करून घेत आहे. येथे विशेषतः पुण्याचा प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, कसबा गणपती, शारदा गणपती, मुंबईतील लालबागचा राजा, सिद्धिविनायक गणपती, राधाकृष्ण, शंकर, हनुमान, द्वारकाधीश आदी 1000+ अधिक प्रकारच्या सुबक व सुंदर श्रींच्या मूर्त्या तेही योग्य दरात उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही देखील मूर्ती खरेदीसाठी इच्छुक असाल तर आजच भुगाव रोड NG फिटनेस जिम भुगाव येथील श्री गणेश कला केंद्राच्या स्टॉलला भेट देऊन विघ्नहर्ताची मूर्ती बुक करा. अधिक माहितीसाठी 9673779988 या नंबरवर संपर्क करा. नमस्कार, मी निखिल घोगरे. आज या ठिकाणी भुगावमध्ये माझा स्टॉल आहे, गणपतीचा स्टॉल. दगडूशेठ गणपती, लालबाग गणपती याप्रमाणे बऱ्याच प्रकारच्या मूर्ती मी इथं विक्रीला आणलेल्या आहेत. गेली 7 वर्षापासून श्री गणेश कला केंद्र या नावाने मी इथे स्टॉल टाकत असतो. भुगावमध्ये बऱ्याच लोकांना कोथरूडला जावं लागतं, बावधनला जावं लागतं, लांबलांबमध्ये लांबचा प्रवास करून लोकांना गणपती मूर्ती आणावी लागतात. तसंच चांदणी चौकातलं जाता ट्रॉफिक होतं, ते ट्रॅफिकमध्ये पण तुम्हाला जावं लागणार नाही. लोकांची सगळ्यांसाठी जवळच असा मी स्टॉल इथं करत आहे. दरवर्षीप्रमाणे मूर्ती बघू शकतात. 1-6 इंचापासून तर 2.5 ते 3 फुटापर्यंत मी मूर्ती ठेवतो. मंडळाच्या मूर्ती असतील, घरात घरगुती मूर्ती असतील, शाडू माती असतील, POP असतील, सगळ्या प्रकारच्या मूर्ती आपण इथे ठेवत आलेलो आहे. त्याचप्रमाणे माझी खासियत जर म्हणते तर मी ड्रेपिंग आणि फेटा या दोस्ती त्या दोन गोष्टीवरती सर्वात जास्त लक्ष देऊन काम करून घेतो. बऱ्यापैकी ड्रेपिंगमध्ये स्टोन वर्क असेल, फेटा असेल किंवा धोतर असेल, फेटा असेल, हा पूर्ण सजवलेली मूर्ती मी या ठिकाणी सेलिंगला आणलेली आहे. कमीत कमी 1200 ते 1500 मूर्तींचा आत्ता इथं स्टॉक आहे. 1-2 दिवस झालेत मी स्टॉल चालू करून, पण प्रतिसाद भरपूर प्रमाणात मला येतो आहे. भरपूर आत्ताच बुकिंग पण चांगल्या प्रमाणात मिळत आहे. तर हीच अपेक्षा आहे की तुम्ही सगळ्यांनी एकदा यावे, मूर्ती पहा, खाली आता तुम्ही परत जाणार नाही याची मला खात्री आहे. कारण त्या स्वरूपातले मी गणपती इथं सगळे आणलेले आहेत. आणि काम हे मला पुण्यापर्यंत बावधन, कोथरूड, पुणे, वारजे हे जर जवळ एरिया आहेत, 5 मिनिटाचे 10 मिनिटाचं काही कारवर किंवा बाईकवरती अंतर आहे, हे मला असं वाटतं की तुम्ही एकदा येऊन जा, पाहून जा. तुम्हाला खात्री सांगतो, 100% सांगतो की तुम्ही रिकाम्या हाताने परत जाणार नाही. थँक्यू सो मच. मी भुगावमध्ये राहतो. इथे आम्हाला गणेश कला केंद्रामध्ये खूप छान मूर्त्या भेटल्या. मला इथे येऊन खूप प्रसन्न वाटलं. सो आम्हाला असं वाटलं की आम्हाला बुक करावं वगैरे काहीतरी नवीन, तर आम्हाला आवडली तर आम्ही ती बुक करू.